हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण नागपंचमी सणासाठी कोकणी पद्धतीचे शाही पुरणाचे दिंड ह्याची रेसिपी बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा. पुरणाचे दिंड बनवण्यासाठी वेळ 60 मिनटे, वाढणी 18 ते 20 बनतात. साहित्य आवरणासाठी 2 वाट्या गव्हाचे पीठ, 2 टेबलस्पून मैदा, 2 टेबलस्पून तेल, मीठ चवीने. पुरणाचे सारण 2 कप हरभरा डाळ, 2 कप गूळ, 1 टीस्पून वेलचीपूर, 1/4 टीस्पून जायफळ पूड, मीठ चवीने. जर आपल्याला गव्हाच्या पिठाचे आवरण आवडत नसेल तर आपण तांदळाच्या पिठाचे आवरण बनवू शकतो. त्यासाठी साहित्य 2 कप तांदळाचे पीठ, 1 टेबलस्पून मैदा, 2 कप पाणी, 1 टीस्पून तेल, मीठ चवीने. नागपंचमीसाठी कोकणी पद्धतीची दिंड सारणासाठी साहित्य. सर्वप्रथम मी चना डाळ स्वच्छ धुवून 2 तास पाण्यामध्ये भिजत घातली, त्यानंतर त्याच्यातले पाणी काढून घेतले आहे. गूळ चिरून घेतला आहे. ड्रायफ्रूट्स, त्याच्यामध्ये मी काजू, बदाम, किसमिस घेतले आहे. वेलची पावडर, जायफळ, मीठ आणि वरतून घालण्यासाठी साजूक तूप. त्याचं आवरण बनवण्यासाठी गव्हाचे पीठ घेतले आहे, चवीप्रमाणे मीठ घालणारे आणि तेलाचं कडकडीत मोहन घालणारे. प्रथम आपण सारण बनवून घेऊया, म्हणजे त्याचं पुरण बनवून घेऊया. त्यासाठी मी कुकरमध्ये पहिल्यांदा चना डाळ घालणार आहे आणि पाणी घालणार आहे आणि डाळ चांगली मी शिजवून घेणार आहे. आता मी त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घालणार आहे. लावून घेतलं आहे आणि आता मी 4 शिट्ट्या काढणार आहे. आवरणासाठी पीठ मळून घेऊया. गव्हाच्या पिठामध्ये मी मीठ घालती आहे आणि ह्यामध्ये मी चांगलं कडकडीत मोहन घालणार आहे तेलाचं. तेलाचं मोहन घातलं म्हणजे आपली दिंड छान होतात अगदी. समजा आपण तेल नाही घातलं तर ती वातट होतात. त्याच्यासाठी मी गरम गरम तेल घालती आहे आणि मिक्स करून मी चांगलं घट्ट पीठ मळून घेणार आहे. मिक्स करून घेतलं आहे. आता त्यामध्ये मी थोडं थोडंसं पाणी घालणार आहे आणि चांगलं घट्ट पीठ मळून घेणार आहे. आपलं घट्ट पीठ मळून घेतलं आहे आणि आता हे मी 1/2 तास झाकून बाजूला ठेवणार आहे. बाजूला ठेवतीये. आपली डाळ चांगली शिजली आहे. त्याच्यानंतर मी ही चाळणीवरती काढून घेतलेली आहे आणि त्याचं जास्तीचं पाणी आहे ते मी खालती भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आता ही डाळ मी परत कुकरमध्ये घालून त्यामध्ये गूळ घालणार आहे. कुकरमध्ये घातलेली आहे आणि त्यामध्ये मी गूळ घालणार आहे. गूळ घातल्यावर हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि परत विस्तवावरती चांगलं घट्ट होईपर्यंत मी हे ठेवणार आहे. आपल्याला ही डाळ वाटायची नाही आहे. जसं आपण पुरण वाटतो तसे हे वाटायचं नाही आहे. हे सारखं घोटत राहायचं आहे. त्याच्यामध्ये आपोआप ही डाळ पण आणि गूळ पण चांगलं शिजून घट्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे. पुरण आता चांगले झालेले आहे, घट्ट पण झालेले आहे. त्यामध्ये मी वेलची पावडर आणि जायफळ पूड घालतीये आणि मिक्स करून घेणार आहे. पुरण चांगलं थंड झालं आहे आणि मी एका सर्विंग बाउलमध्ये काढलेलं आहे. त्यामध्ये मी आता हे ड्रायफ्रूट सगळे मिक्स करणार आहे आणि आता हे चांगले मिक्स करून घेत आहे. त्यामध्ये मी ड्रायफ्रूट मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपलं हे सारण तयार आहे. पुरणासाठी पीठ मळले होते, त्याचे मी हे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि त्याच्या पुरीच्या आकारासारख्या ह्या अशा पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. आता मी ही जी पुरी लाटलेली आहे त्यामध्ये मी 1 टेबलस्पून आणि अजून थोडं वरती पुरण घालून ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण ह्याचं चौकोनी असं फोल्ड करायचं आहे किंवा आपल्याला जो पाहिजे तो आकार आपण देऊ शकतो. मोदकाचा आकार द्या किंवा अजून दुसरा कुठलासुद्धा आकार आपण देऊ शकतो. हे असं चांगलं फोल्ड करायचं आहे चारी बाजूनी आणि मग सगळं तयार झाल्यानंतर आपण त्याला मोदक पात्रामध्ये उकड काढायची आहे. हे बघा, हे अशा प्रकारे आपण
हे दिंडा सगळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी हे असे वेगवेगळ्या आकाराचे दिंड बनवलेली आहेत. हे बघा, हा जो मी पहिला प्रकार दाखवलेला होता, दुसरा प्रकार हा असा आहे, दोन फोल्ड घेऊन मी त्याला हा असा आकार दिलेला आहे. हा बघा, मोदकाचा आकार दिला आहे. हा सुद्धा एक नवीन शेप आहे, हे बघू शकता आपण. हा असा करंजीसारखा करून इथे फोल्ड केलेला आहे आणि हा बोटीसारखा आकार दिलेला आहे. आता आपण ह्याला उकड काढायची आहे. तो ते आवडत नाहीत तर त्याचं आवरण आपण तांदळाच्या पिठाचं पण बनवू शकतो. त्याच्यासाठी साहित्य: तांदळाचं पीठ, थोडा मैदा, मीठ, पाणी आणि तेल. तांदळाच्या पिठाला उकड काढायची आहे, त्याच्यासाठी कृती बघा. मी भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये मी मीठ घालती आहे चवीप्रमाणे, अगदी चिमूटभर मीठ आणि थोडंसं तेल. पाणी चांगलं तापलेलं आहे. आता मी त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि मैदा घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे चांगलं. आणि ह्याला चांगली दोन वाफा येतील अशी उकड काढून घेणार आहे. विस्तव अगदी मंद आहे, वाफ आली त्याला की आपण विस्तव बंद करायचा आहे. वाफ आलेली आहे, मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि हे गरम गरमच आपल्याला चांगलं मळायचं आहे. मळताना आपण पाण्याचा हात घेऊन मळायचा आहे. तांदळाचे पीठ पण चांगले मळून घेतले होते आणि त्याचे हे सारण भरून मोदक बनवलेले आहेत. आता आपण ह्याला पण उकड द्यायची आहे. त्यासाठी मी मोदक पात्रामध्ये 2 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि वरती केळीची पानं ठेवलेली आहेत आणि त्यावरती मी हे सगळं अरेंज करणार आहे. आणि मग त्याला 15 मिनटं आपण उकड द्यायची आहे. हे सगळं मी त्याच्यामध्ये अरेंज करते. त्यामध्ये मी हे अरेंज केलेलं आहे आणि वरती केळीचं पान ठेवून त्याच्यावरती मी झाकण ठेवून 15 मिनटं स्टीम देणार आहे. 15 मिनटं झालेली आहे, मी विस्तव बंद करून आपली दिंड खालती उतरवून घेणार आहे. आपली पुरणाची दिंड आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.